खरं तर याच्यामध्ये राजकारण आणायचं काही कारण नाही. एमपीएससीच्या परीक्षा एमपीएससी स्वायत्त संस्था आहे हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये काहींनी त्याच्यात राजकारण तापवण्याचा प्रयत्न केला. आमचा एमपीएससीच्या मुलांना पाठिंबा आहे परंतु सरकार काहीतरी वेगळं करत आहे असं भासवण्याचा प्रयत्न काल झाला. त्या संदर्भामध्ये मी दुपारीच मुख्यमंत्र्यांशी बोललो. मुख्यमंत्री म्हणाले की मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यांनी पण वेगवेगळ्या ठिकाणचे रिपोर्ट घेतले आणि त्यांनी एमपीएससीला सांगून त्यामध्ये हे असं वातावरण विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये खराब करणं बरोबर नाही. त्यांनी पण अनेक दिवस त्यांनी अभ्यास केलेला आहे. त्यांचे वय त्याच्यात निघून जातात आणि ते पण असे अस्वस्थ झालेले होते मुलं. त्याकरता आजच एमपीएससीनी त्या संदर्भातल्या त्यांच्या तिन्ही परीक्षा कोणत्या कोणत्या तारखेला घेणार हे जाहीर केलेलं आहे. त्याचं पत्रक पण माझ्या हातामध्ये आहे. त्यांनी 10 मार्च रोजी पत्राद्वारे प्राप्त सूचनेनुसार आता पुढे ढकलण्यात आली होती परंतु प्रस्तुत परीक्षा आता 21 मार्च रविवारी त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि शनिवारची 27 मार्च 2021 महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 आणि रविवार 11 एप्रिल रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रिक गट ब संयुक्त परीक्षा 2020 या दोन परीक्षा नियोजित दिनांकास घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव परीक्षा पूर्व त्यांनी अशा प्रकारचं प्रसिद्धी पत्रक आज काढलेलं आहे. दादा परीक्षा रद्द झाली हा निर्णय खात्याच्या समोर आलेला आहे. इकडे विजय वडेट्टीवार म्हणतात की आम्हाला अंधारात ठेवून